हे महाराष्ट्र मित्रांनो हर काम देश के नाम जॉईन इंडियन नेव्ही इंडियन नेव्ही तर्फे एक जबरदस्त जॉब अपडेट आलाय तुम्ही ते वाचू शकता त्यांची पीडीएफ आपल्या आहे फॉर्म भरणं एकोणतीस एप्रिल दोन हजार तेवीसपासून सुरू होणार आहे शेवटची तारीख आहे चौदा मे दोन हजार तेवीस भरपूर साऱ्या ओपनिंग्स आहे भरपूर साऱ्या जागा आहे जर आपण बघायला गेलो तर नंबर ऑफ पोस्ट इथे किती आहे तर दोनशे बेचाळीस नंबर ऑफ पोस्ट आहे मग त्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय शिक्षण काय पाहिजे त्याच्यानंतर एज क्रायटेरिया काय मेल फिमेल दोघं आत तुम्ही दोघंही अप्लाय करू शकणार शॉर्टलिस्टिंग कशाप्रकारे होणार आहे सिलेक्शन कशाप्रकारे होणार आहे सगळं मी तुम्हाला समजून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करून ठेवा चला तर बघूया डिटेलमध्ये तर मित्रांनो पीडीएफ प्रमाणे सगळी माहिती अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे जसं की ते बघा ब्रँचेस आहे म्हणजे कुठल्या कुठल्या पोस्ट आहे तर इथे बघायला गेलो जनरल सर्व्हिसेस यासाठी तुम्ही अप्लाय करता तर बी बीटेक तुमचं झालेलं आहे सिक्स्टी पर्सेंट मार्क तुम्हाला पाहिजे इन एनी डिसिप्लिन आपण इथे अप्लाय करू शकतो नंबर ऑफ पोस्ट पन्नास आहे मेल फिमेल आहात तुम्ही अप्लाय करू शकणार फिमेलसाठी मॅक्झिमम पंधरा वॅकन्सी असणार आहे आणि आपलं एज क्रायटेरिया काय आहे तर दोन जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव ते एक जुलै दोन हजार चारच्यात आपला जन्म झालेला पाहिजे ओके okay, त्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलरसाठी अप्लाय करतो आहे किंवा एन ए डबल ओसाठी अप्लाय करतो आहे तर त्यासाठी पण इथे एज्युकेशन क्रायटेरिया दिला आहे म्हणजे जे पण पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्याच्यासमोर बघून घ्या आपला हा एज्युकेशन झालेला आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात नंबर ऑफ पोस्ट तिथे दिलेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला बघून घ्यायचं आहे नेमकं तुम्ही कुठल्या कॅटेगरीत बसतात म्हणजे तुमचं एज्युकेशन काय झालं आहे त्याप्रकारे जर मॅच होत असेल तर आपण इथे अप्लाय करतो आहे पोस्ट चांगला आहे त्यानंतर इथे खाली स्क्रोल केल्यानंतर दिसून जाईल की कोण इथे अप्लाय करू शकते जसं की मी तुम्हाला सांगितलं एज्युकेशन क्रायटेरिया त्यानुसार आपण अप्लाय करू अप्ला शकतो तीन ब्रँचेससाठी आहे पहिली आहे एक्झिक्युटिव्ह ब्रँच दुसरी आहे एज्युकेशन ब्रँच आणि तिसरा आहे टेक्निकल ब्रँच आता तुम्हाला ठरवून घ्यायचं आहे तुम्ही एज्युकेशन ब्रँचसाठी अप्लाय करताय एक्झिक्युटिव्हसाठी करताय की टेक्निकलसाठी करताय हे डिपेंड करणार आहे तुमचं शिक्षण काय झालं आहे त्यानुसार आपल्याला अप्लाय करायचं आहे ओके त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती समजणं गरजेचं आहे तुमच्या बॉडीवर टॅटो वगैरे आहे का हे पण तुम्हाला बघून घ्यायचं आहे यांची जी वेबसाईट आहे त्यावर डिटेलमध्ये दिलेलं आहे टर्म्स अँड कंडिशन ह्या एकदा तुम्हाला चेक करून घ्यायच्या आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन प्रोसेस समजणं गरजेचं आहे त्याआधी समजून घ्या हा जो जॉब असणार आहे हा शॉर्ट सर्व्हिस कमिशन अंतर्गत येतो त्यामुळे दहा वर्षाची ही सर्व्हिस असणार आहे आणि मॅक्झिमम चार वर्ष वाढवले जाणार आहे म्हणजे जर वाढवण्यात आले तर चार वर्ष वाढवले जाणार आहे टू प्लस टूच्या रेशोनुसार ओके म्हणजे दहा वर्षाची ही सर्व्हिस असणार आहे आता सिलेक्शन प्रोसेस काय आहे तर जे पण तुमचं शिक्षण झालंय त्यानुसार इथे मेरिट लिस्ट काढली जाणार आहे म्हणजे जसं की मग तुमचं बी बी टेक झालेलं आहे तुम्ही त्याच्या फायनल इयरला आहात किंवा बी बीटेक पूर्ण झालेला आहे त्यानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा एम एस सी झालंय एम सी ए झालंय एम बी ए झालंय एमटेक झालंय मग त्यामध्ये ऑल सेमिस्टरमध्ये तुम्हाला किती मार्क पडले आहेत ते सगळे कन्सिडर केले जाणार आहे त्यानंतर आपल्याला एस एस बी साठी पाठवलं जाणार आहे म्हणजे सगळ्यात आधी जे पण शिक्षण झालं आहे त्यानुसार आपली मेरिट लिस्ट काढले जाईल मग लोक शॉर्टलिस्टेड केले जाईल जे शॉर्टलिस्टेड केले जाईल त्यांनाच आय डी कार्ड मिळणार आहे आणि एस एस बीसाठी पाठवलं जाणार आहे सगळ्यांना मिळणार नाही त्यामुळे मेरिट लिस्टमध्ये सिलेक्शन होणं गरजेचं आहे त्यामुळे हा जो एज्युकेशन क्रायटेरिया आहे हा नीट बघून घ्या पी डी एफची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दिली आहे तिथे सगळी माहिती तुम्हाला वाचायला मिळणार आहे मराठीत तुम्ही एन सी सी कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला इथे बघा फाईव्ह टक्के कट ऑफ असणार आहे किंवा तुमच्याकडे पायलटचं लायसन्स आहे तर त्याचं तुम्हाला बेनिफिट होणार आहे तर हे पण तुम्हाला एकदा वाचून घेणं गरजेचं आहे त्यानंतर मेरिट लिस्ट लागल्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर इथे आपली ट्रेनिंग होती ट्रेनिंग पूर्ण करणं गरजेचं आहे ट्रेनिंग झाल्यानंतर इथे प्रोबेशनरी पिरियड असणार आहे तीन वर्षाचा तीन वर्षाचा प्रोबेशनरी पिरियड झाल्यानंतर आपलं कंटिन्यू जॉब जॉईनिंग होतं त्यानंतर इथे बघणार आहे आपल्याला बेसिक पे किती असणार आहे छप्पन्न हजार शंभर बेसिक पे असणार आहे आणि बाकी भरपूर सारे अलाउन्सेस इथे असतात कारण की इंडियन नेव्ही आहे चांगला जॉब आहे चांगला पेमेंट असतो आहे त्यामुळे नक्की तुम्ही इथे अप्लाय करू शकता आता अप्लाय कसं करायचं तर इथे दिलं आहे हाऊ टू अप्लाय तर यांची वेबसाईट आहे याच वेबसाईटवर जाऊन इथे आपण अप्लाय करू शकतो जसं की कॅन्डिडेट लॉग इन आहे रजिस्ट्रेशन आहे ते आपल्याला करून घ्यायचं आहे आणि आपण इथे लॉग इन करू शकतो तुम्ही यांच्या वेबसाईटवर आला तरी तुम्हाला इथे सगळी माहिती दिसून जाणार आहे जे पण जॉब अपडेट आहे त्याची पण माहिती आपल्याला इथे दिसत असते ओके तर कॅन्डिडेट असाल तिथे लॉग इन करून किंवा रजिस्टर करून आपला अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे अकाउंट क्रिएट केल्यानंतर आपण इथे अप्लाय करू शकणार आहोत ओके अप्लाय करणं एकदम सोपं आहे इथे सगळी माहिती दिली आहे कशाप्रकारे फॉर्म भरायचा आहे तर जे पण इथे एलिजिबल आहे नक्की अप्लाय करा चांगला जॉब आहे त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी अप्लाय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काहीही प्रश्न असेल कमेंट करू आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तिथून पीडीएफ सगळं तुम्ही डाऊनलोड करू शकताय मराठीमध्ये वाचू पण शकताय अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र